आजही 24 तास एक पाऊल पुढे. सांगितलं त्याप्रमाणे हे केवळ आकडेवारी आहे, हे फक्त पेपर वर्क आहे की पेपर वर एवढे निर्भयीकरण झाले. खरं तर नाशिकमध्ये काही संस्था आहेत जे काम करतात या मुक्या प्राण्यांकरता काम करतात. या निर्भयीकरणाची पण एक काहीतरी पद्धत आहे. आणि या शरण वगैरे या संस्थांनी जेव्हा या कुत्र्यांचं निरीक्षण केलं की एका कुत्र्याचं निर्भयीकरण झाल्यावर त्याचा कान कापला जातो, तर काही काही कुत्रे त्यांना असे आढळले की त्याचा कान कापला गेला पण त्याचं निर्भयीकरण झालेलं नाही. केवळ पेपर वर्क हे एका कुत्र्याच्या मागे नोंद करायची. ज्यांनी असं केलंय तो ठेकेदार कोण आहे, कुठल्या मुंबईचा कोण आहे, ठेकेदार नेता कोण आहे, आम्हाला खरंच माहिती नाही. जसं बग्गाजींनी सांगितलं, पण महापौरांनी जो उल्लेख केला प्रथम नगरी स्थायी समितीला त्यांच्या सहायक की याच कोण, आणि प्रथम नागरिक महापौर साहेब जेव्हा सांगतात की कुठल्या तरी नेत्याचा नातेवाईक आहे. तानाजी साहेब, तुम्ही सातत्याने विरोधात आहात, तुम्ही तरी बोला की नाशिक महापालिकेवर टक्कर जो प्रकार आहे तो खरा प्रकार आहे. जे काही स्थायी समिती, मी बघा स्थायी समिती सर्व पक्षी, आमचा पक्ष त्या ठिकाणी कुठलाही सहभागी नाही, त्यामुळे आमच्या कुठल्या नेत्याचं किंवा कोणत्या आमच्या कार्यकर्त्या ठिकाणी काम या ठिकाणी नाही आहे. परंतु मागच्या वर्षी जी काही सत्ता होती, शिवसेना बीजेपी सत्ता, त्यांच्यापैकी तो कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी मुंबई स्थित असलेला कार्यकर्ता आहे. आणि त्याला हे सर्व पक्षांनी फक्त पैसे कमवण्याच्या हिशोबाने फक्त त्याला काम दिलेले. नाव जर जाहीर केलं असतं तर कळायला काहीतरी मार्ग होता, परंतु ठीक आहे. एकूण ही जी सगळी परिस्थिती पाहता आपल्या पुढे प्रश्न अनेक आहेत महत्वाचे. नेमकं हे कोण आहे याचा शोध आम्ही जरूर घेणार आहोत. वेगवेगळे प्रश्न येऊ द्यात. मला आता प्रश्न असा पडला आहे की नाशिक महानगरपालिकेच्या अस्तित्वाचाच प्रश्न पडलेला आहे. नाशिक महानगरपालिकेला असा डेंग्यू, इथे जसा डेंग्यू झाला आहे तसा नाशिक महानगरपालिकेला 10 वर्षापासून कॅन्सर झालेला आहे. आणि हे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल कॅग जी आहे, कॅगनी 2006 पासून नाशिक महानगरपालिकेचं लेखापरीक्षण झालेलं नाही अशा प्रकारचे अहवाल 2010 पर्यंत दिलेले होते. तरी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याच्यावर विचार केलेला नाही आहे. कॅगमुळे काय काय झालेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तशा प्रकारची जनहित याचिका माननीय बावरी साहेबांनी टाकलेली आहे, पुढे काय भयंकर होणार आहे याची सगळ्यांना कल्पना आली तर बरी. निश्चित हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर गुरमीत बघा, तुम्ही सांगा असं असं आहे का? 100% याच्यात तथ्य आहे की महापालिकेचं प्री ऑडिट होत आहे. पण प्री ऑडिट करताना सत्ताधारी किंवा मी तर प्रशासन म्हणेल, कारण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आता मोठमोठे जे अधिकारी आहेत ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं प्री ऑडिटवर रिमार्क घेतात. आणि म्हणून असं घडलेलं आहे, याचं ऑडिट झालेलं नाही. याचं ऑडिट होणं नितांत गरजेचं आहे. आणि हे ऑडिट झालं तर याच्यातून सत्य बाहेर येईल आणि जे दोषी असतील त्यांना शिक्षा करता येईल. खरं तर वेळ आपल्याला कमी होता, पण नाशिक शहरामधल्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर इथे आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. इथे उपस्थित झालेल्या सगळ्या प्रश्नांचा आणि सगळ्या समस्यांचा पुढचं वर्षभर झी 24 तासच्या माध्यमातून आम्ही मागोवा घेणार आहोत, असं या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो. नाशिकच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.